नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या नव्या घर युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोकण प्रेमी। तर आज मी विक्रांत पहाडिक आणि माझ्यासोबत मित्र आहे माझा आदित्य रसाळ, राज सगळे, मागे रोहन आहे आणि हा छोटा प्रथम। आज आपण चाललोय दत्त जयंती उत्सव, जो आपल्याच गावात पिंपळावर होतो तो पाहायला चाललोय आपण आणि पाहू आपण कसा होतो आणि कोकणात साजरा होणारा दत्त जयंती उत्सव आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू। तर आता मित्र आला आपला राजू कडबडकर, तर आपण सगळे चाललोय एकत्र दत्त जयंती उत्सवाला आणि आता थोड्याच वेळात जन्मकाळ होईल, आपण दाखवू व्हिडिओच्या माध्यमातून कसं आहे आणि नक्की कळवा व्हिडिओ कसा आहे, कसा वाटला आणि कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर जातोय आपण दत्त, तिथून अडूरमध्येच आहे आपल्या इथे पिंपळावर म्हणून एक वरती मार्केट आहे, तिथे हा दत्ताचा उत्सव साजरा केला जातो। तर पाहूया आपण कोकणातल्या दत्त जयंती उत्सव कसा साजरा करतो। तर आता आपण पोहोचतोय दत्ताच्या मंदिराजवळ, इथे शेजारी दत्त मंदिर आहे समोर, जिथे दिसतंय सजवलेलं दत्त मंदिर आहे, पूजा चालू आहे आणि थोड्या वेळात जन्मकाळ होईल दत्तांचा। आपला मित्र भेटणार होता इथे अंकुर, तो या दिसेल आपल्याला आतमध्ये, शोधू बघूया दिसतो का। इथे हे दत्त जयंती उत्सव आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये। इथे ही दत्तांची मूर्ती आहे, इथे आता आपला मित्र भेटलेला आहे अंकुर, तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये, अंकुर देखील भेटलेला आहे आपल्याला, मित्र आपला अंकुर भेटलेला इथे। आता दोघं मिळून आपण पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग करतोय, हा सुद्धा कळवा कसा वाटला इथे होणारा हा साजरा दत्त जयंती उत्सव। चालू झाले पूजा वगैरे त्यांचं चालू आहे, थोड्याच वेळात दत्तांचा जन्मकाळ होईल, बघू शकता आमच्या बाकी। या उत्सवाचं हे प्रवेशद्वार आहे, इथून आतमध्ये एंट्रन्स आहे, बघूया आपण आतमध्ये जाऊन कसं आहे। आता दत्त जयंती उत्सव होईल चालू थोड्याच वेळात, फुलं वगैरे वाटायला सुरुवात झालेली आहे, बघू शकता आपण ते गर्दी सगळे जमले। सुंदर सजावट केलेली आहे, मंदिर अतिशय उत्तम प्रकारे सजवलेले आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे थोडक्यात साजरा होतो आहे, नंतर खूप मोठा उत्सव साजरा केला जातो इथे, ते संध्याकाळी करमणुकीचे कार्यक्रम वगैरे आयोजित केले जातात, या ठिकाणी भजनाच्या स्पर्धा वगैरे असतात। हे अशी दत्तांची मूर्ती आहे इथे, साजरा केला जातो। त्या पाळणा सजवल्या, आता थोड्याच वेळात इथे दत्तांचा जन्मकाळ होईल। शिव ब्रह्मा वैकुंठ पते माते जानी जे आमजे पते Thank you.
महाप्रसादामध्ये खीर आणि पावट्याची भाजी असा हा महाप्रसाद असतो. मित्र अंकुर आपल्याला महाप्रसाद वाढताना दिसतोय. अंकुर हो हो अंकुर देवळे हा असा महाप्रसाद असतो दत्तन जयंती निमित्त. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की आपण ब्लॉग केला आहे की कोकणात साजरा होणारा दत्त जयंती उत्सव हा सण तिथे 1994 पासून हा तिथे चालू आहे. तिथे खूप मोठा उत्साह होतो. भजनाच्या वगैरे करमणुकीसाठी स्पर्धा वगैरे असतात आणि यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा थोडक्यात तरी पण खूप छान डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि हे सगळं डेकोरेशन इको फ्रेंडली होतं. तर व्हिडिओचा एंड करायचा राहिला होता म्हणून मी हा थोडा नंतर व्हिडिओ केला. तर कसा वाटला तुम्हाला कोकणातला दत्त जयंती उत्सव तो जरूर कळवा कमेंटमध्ये. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.